हॅलो, गुड मॉर्निंग. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर इथे मी सकाळी नाश्त्याला पोहे बनवत होते, तर चला म्हणलं आज मुलांना सुट्टी कालपासनं लागलेली आहे मुलींना, तर आणि आज शनिवार पण आहे, तर शनिवारी सकाळी थोडासा निवांत स्वयंपाक असतो. यांना उपवास असल्यामुळे थोडासा मी निवांत स्वयंपाक करते. तर म्हणलं चला मुलांना, तसं रोजच सकाळी टिफिन वगैरे असतो, तर म्हणलं आज त्यांना नाश्त्याला पोहे वगैरे करावेत, तर पोहे केले. आणि इथे मी माझा जप बोलत होते स्वयंपाक करताना. शक्यतो मी जप बोलत असते, श्री स्वामी समर्थ किंवा एखादं भजन वगैरे असं काही जे काही असेल मनात येईल माझ्या, तर ते मी असं बोलत असते स्वयंपाक करताना. आणि मग इथे मी कांदा वगैरे चिरून घेतला, तर ह्या अशा हिरव्या मिरच्या मी काल घेतल्या होत्या आणि त्यांचे देठ वगैरे काढून हिरव्या मिरच्या धुवून सुकून ठेवल्या ताटात. तर मग मी डब्यात भरून नंतर फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे वेळेला लगेचच्या लगेच मग आपल्याला मिरची घ्यायची आणि मग लगेच वापरायची. कोथिंबीर काल मी घेतली पण ते थोडासा निवडायला मला टाईमच भेटला नाही, तर आज नक्कीच ती कोथिंबीर मी निवडून ठेवल. आणि कांदा चिरताना खूपच डोळ्यात पाणी येत होतं, आणि त्याच्यात काय होतं आहे, एक्झॉस्ट जरी फॅन चालू असला तरी काय होतं, फॅन आपल्यावरचा सिलिंग फॅन चालू असतो, त्याने थोडीशी कडूच येतेच, किती काही केलं तरी कडू येतेच. तर सध्या उन्हाळा पण खूपच गरमी जाणवत आहे, तुमच्या इकडे जाणवती का मला नक्की सांगा. आमच्या इकडे तर खूप गरमी जाणवत आहे. आणि इथे मी माझ्याकडे हे कटर आहे, तर यांनी खूप छान अशी कोथिंबीर बारीक चिरली जाते, तर मी नक्कीच यांनी चिरत असते कोणतेही भाजीला किंवा पोह्याला वगैरे. कोथिंबीर बारीक चिरलेली असेल तर खूप छान लागते. त्याचे ते जे काड्या जरी आपण घेतल्या तरी त्या बारीक चिरल्या जातात आणि मग त्या पोह्यामध्ये कचकचसुद्धा लागत नाही किंवा काही नाही. तर इथे मी हे कटर मला खूप उपयोगी पडतं. मी पहिलं कटर घेतलं होतं पण ते पहिलं कटर माझं खराब झालं, मी परत नंतर दुसरं कटर घेतलं. मला ह्या कटरशिवाय राहावतच नाही, किंवा मिरच्या वगैरे चिरताना माझ्या तर हातांची आग होते. मी शक्यतो ह्या कटरनीच मिरच्या चिरत असते. तर थोडी कोथिंबीर मी परतवताना कढईमध्ये पण टाकली आणि आपल्या पोह्यांमध्ये पण कच्ची कोथिंबीर टाकली. हळदही तेच केलं, थोडीशी परतून घेतली कांद्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण पोह्यांमध्ये पण थोडीशी हळद टाकून कोथिंबीर टाकून असे पोहे जरा हलवून घेतले. हलवून घेतल्यानंतर काय होतं, सगळीकडे असं खालीच मिक्स होतं. मीठ पण तसंच करायचं आणि मीठ पण टाकल्यानंतर मी तसेच करते, खालीच थोडंसं कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, म्हणजे ते कांद्याची चव जरा छान लागते. आणि खाली ह्याच्यात पण पोह्यांमध्ये म्हणा किंवा काही दुसरी भाजी जरी करायची म्हणलं कोरडी, तर थोडंसं कांद्यामध्ये मीठ टाकलं की मग काय होतं, कांद्याची चव जरा छान लागते आणि कांदा असा कडवट लागत नाही, तो गोड कांदा लागतो मग. आणि असं इथे मीठ टाकून थोडेसे मी हलवून घेतले. तुम्ही कसे पोहे करता मला नक्की सांगा. मग मी इथे पोहे आपल्या कांद्यामध्ये पोहे टाकले आणि थोडे थोडे करून असे चमच्याने टाकले आणि चांगले पोहे परतून घेतले. आणि परतून घेतल्यानंतर मी अगोदर पोहे म्हणा किंवा स्वयंपाक किंवा म्हणजे नाश्त्याला जे काही करल किंवा स्वयंपाक जो काही स्वयंपाक आपण करतो रोजचा, तर मी लगेच ना थोडासा काढून देवाला नैवेद्य दाखवत असते आणि नंतर मग खायला घेत असते. शक्यतो मी देवाला आपला जो काही नाश्ता होईल स्वयंपाक होईल तोच नैवेद्य दाखवते. एखाद्या वेळेस जर नाश्ता नाही केला किंवा नुसतं स्वयंपाकच सकाळी लगेच स्वयंपाक केला, तर मग जो काही स्वयंपाक आपला असतो तो मी स्वयंपाक केलेला एका ताट आपलं जे काही आपण जसं ताट करतो आपल्याला जेवायला तसंच ताट करायचं आणि देवाला नैवेद्य दाखवते. आणि 10 मिनिटानंतर तो नैवेद्य परत आपण घ्यायचा आणि आपल्या भाजीमध्ये भाजी मिक्स करायची, चपातीमध्ये चपाती मिक्स करायची, असं करून मी म्हणजे तो नैवेद्य आपल्यालाही ग्रहण केला जातो. आणि ते छानपैकी असा मी पोहे वगैरे परतून घेतले आणि अगोदर मी असे काढून घेतले देवाकरता. आणि मग ते देवाला मी असे छानपैकी तो नैवेद्य असं चमचा वगैरे ठेवून देवाला नैवेद्य दाखवणार आहे. आणि नंतर मग मी लगेचच हे घेतलं, लिंबू घेतलं, म्हणलं लिंबू विसरले होते तर लिंबू घेतलं, लिंबू ठेवलं त्याच्यामध्ये आणि मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, तर पोहे खूप सुंदर झाले होते. पण मुलींना काय त्याच्यामध्ये शेंगदाणे आवडत नाही म्हणून मग मी शेंगदाणे टाकले नाही. कारण काय करतात मुली आमच्या की ते शेंगदाणे काढून टाकून देतात, म्हणून मग शेंगदाणे नाही टाकत मी त्याच्यामध्ये. आणि कधीतरी क्वचित टाकते, पण पोहे खूपच सुंदर झाले होते. तुम्ही कसे पोहे करता मला हे नक्की कमेंटमध्ये
कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.